पालकमंत्री लसीकरण योजनेअंतर्गत सर्व पात्र ग्रामस्थांना लसीकरण करणे गरजेचं आहे। त्यासाठी कुंभोज ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व मदतनीस ह्या लोकांनी अजून लस घेतली नाही अशा लोकांच्या घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित व प्रबोधन करणार आहेत। तसेच निवडणूक आयोगाने 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान मतदार याद्या अद्ययावत करण्याचं काम हाती घेतलं आहे। 18 वर्ष पूर्ण झालेल्या पात्र मतदारांना आपलं नाव यादीत नोंदवता येणार आहे। तहसीलदार हातकणंगले यांच्या आदेशानुसार दिनांक 11 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदान यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण यादीचा कार्यक्रम राबवण्याबाबत विशेष ग्रामसभेत सविस्तर चर्चा करण्यात आली। गावात प्रभागनिहाय यादी भाग नोंदणीनुसार नोंदणीसाठीची नियुक्ती करण्यात आली आहे। भागनिहाय त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा, त्यामुळे सर्वांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे असं आवाहन ग्रामविकास अधिकारी विलास फोलाने यांनी केलं। अध्यक्षस्थानी सरपंच माधुरी गोदे उपस्थित होत्या। येथील कन्याशाळेत विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठक प्रसंगी ते बोलत होते। यावेळी महाविकास आघाडीचे गटनेते व माजी सरपंच प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी उपसरपंच दावीद घाटगे, तलाठी संभाजी घाटगे, पोलीस पाटील महम्मद पठाण, ग्रामपंचायत सदस्य भारती पोद्दार, अरुणादेवी पाटील, जयश्री महापुरे, शुभांगी माळी, जयश्री जाधव, अनिकेत चौगुले, संभाजी मिसाळ, भरतेश्वर भोकरे, अशोक आरगे, सदानंद महापुरे, राहुल कत्ते, सुदर्शन चौगुले, लखन भोसले, प्रमोद संगपाळ, श्रीकांत काटे, डॉक्टर रीना अडसुळे, मुबारक मुल्ला, मोहसिन सुतार, साहिल मुल्ला, हनुमंत मिसाळ यांच्यासह आरोग्यसेवक, सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून तेजस्विनी भानुसे।